मध्यवर्ती बस स्थानक ते राजारामपुरी या मार्गाला जोडणाऱ्या परीख पुलाला पर्यायी पादचारी पूल बनण्याची गरज आहे. आज रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याबद्दलची पाहणी केली. मात्र शाहूपुरी स्टेशन रोडवरील कोरगावकर कुटुंबियांनी या पूल बांधकामाचा चुकीचा नकाशा बनवल्याचा आरोप केला. प्रसंगी पुलाच्या बांधकामाला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा कोरगावकर कुटुंबियांनी दिलाय. त्यामुळं कामाला सुरुवात होण्याआधीच विरोध होऊ लागलाय. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात अनेक विकासकामं सुरू आहेत. तर काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनानं मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी परिसराला जोडणारा रेल्वे रूळ ओलांडून चालत येणारी पायवाट कायमची बंद केली. त्यामुळे पादचाऱ्यांनाही आता बाबूबाई परीख पुलाचा वापर करावा लागतोय. या अरुंद पुलाखालून पादचारी अक्षरशः जीव मुठीत धरून ये जा करत असतात. त्यामुळे परीख पुलाला पर्यायी पादचारी पूल बांधावा असा प्रस्ताव पुढे आलाय. सध्या बंद झालेल्या रेल्वे फाटकाला लागूनच नवा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचा नकाशा महापालिकेनं तयार केलाय. आज महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्यासह रेल्वेचे अभियंता प्रीतम कुमार, मणिराज पिल्लई, कंत्राटदार जावेद शेख, रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी यांनी पुलाच्या जागेची पाहणी केली. मात्र शाहूपुरीच्या बाजूला असणारी जागा कोरगावकर कुटुंबियांची आहे. यापूर्वीच रेल्वे आणि महापालिका प्रशासनानं आपली 1000 चौरस फूट जागा बळकावली आहे. आता नव्या पादचारी पुलाच्या बांधकामासाठी आणखी जादा जागा बळकावली जाईल असा आक्षेप घेत कोरगावकर कुटुंबियांनी आपला विरोध स्पष्ट केला. 523 सिटी सर्वे 523 ही जागा उड्डाणपुलाच्या शेजारी आताच्या बनवणाऱ्या पादचारी मार्गाच्या शेजारी आहे आमची जागा. ती जागा नकाशात कॉर्पोरेशन आणि रेल्वे त्यांची असल्याची बाउंड्री दाखवत आहेत आणि तसं नसून ती आमची आहे. याचे ओनरशिपचे डॉक्युमेंट्स आणखी रेल्वेला दिलेले आहेत, सिटी सर्वेच्या ऑफिसला दिलेले आहेत, कॉर्पोरेशनला दिलेले असताना असं सगळं असताना सुद्धा रेल्वे तो प्लॅन बदलत नाही किंवा कॉर्पोरेशनची लोकं ती बदलून घेत नाही आहेत, त्याच्यासाठी आमचं ऑब्जेक्शन आहे. गेली 71-72 सालापासून आम्ही हे स्ट्रगल करतो आहे, जागा आमची आहे म्हणून दाखव करण्यासाठी रेल्वेकडून मागतो आहे, पण रेल्वे पण लक्ष देत नाही. कॉर्पोरेशनच्या कोर्ट केस आहे, हायकोर्टचा ऑर्डर आहे, त्यांनी विस्थापितांसाठी गाळे असतानाची जी जागा होती ते त्यात हायकोर्टनं पण निकाल दिला आमच्या बाजून, तरी पण चुकीची सही करून चुकीची कॉर्पोरेशननं जे सह्या केल्यात त्याच्यावर आम्हाला ऑब्जेक्शन घेणं भाग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन निश्चित स्टे ऑर्डर मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही आहे.